शिक्षा मंत्री उदय सामंत ने कहा कि प्राध्यापक भर्ती के लिए प्रक्रिया शुरू कर दी गई है। प्राध्यापक भर्ती के संबंध में महाविकास आघाड़ी सरकार निश्चित ही सकारात्मक है। वित्त मंत्री अजीत पवार से भी चर्चा की गई है। इसके बाद वित्त विभाग ने प्राध्यापक भर्ती को मान्यता दे दी है। इसके बाद भर्ती के लिए उच्च स्तरीय समिति का गठन किया गया। समिति ने पदों को मंजूरी दी है। इसी के अनुसार भर्ती जल्द ही शुरू की जाएगी। गेले दोन दिवस कोविडच्या पार्श्वभूमीवर मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, अशीच आरोग्याची यंत्रणा ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये असली पाहिजे हा जो मुख्यमंत्री मोदींचा दृष्टिकोन आहे, त्याला अनुसरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेबांच्या पुढाकारानं दुसरी लाट विदर्भामध्ये नक्की संपते, परंतु तिसरी लाट येऊ नये आणि त्याच्यावर मात करण्याला आम्ही विदर्भवासी सज्ज आहोत। यासाठी पूर्व विदर्भात जवळजवळ 20 व्हेंटिलेटर्स वाटप या दोन दिवसाच्या माझ्या दौऱ्यात शिवसेनेच्या मार्फत आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे। छोटी शासन असेल, प्रशासन असेल, त्याच्या पलीकडे जाऊन देखील सामाजिक बांधिलकी असते आणि ज्या पक्षातनं आम्ही मोठे झालो, ज्या पक्षातनं आम्ही मंत्री झालो, त्या पक्षाची देखील धारणा अशी आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि हाच ताबा पकडून आदित्य साहेबांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असतील किंवा व्हेंटिलेटर्स असतील हा वाटपाचा कार्यक्रम, लोकार्पण करण्याचा कार्यक्रम मी स्वतः राज्याचा मंत्री म्हणून आणि शिवसेनेतील एक शिवसैनिक म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो आहे आणि त्याचाच भाग म्हणून गेले दोन दिवस मी विदर्भाच्या दौऱ्यावर आहे। रामटेक असेल, रामटेक लोकसभा असेल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वडोदरा, त्या सगळ्या ठिकाणी आपण व्हेंटिलेटर्स दिले आणि भूमिका हीच आहे की ज्या ज्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा कमी पडत आहेत त्या ठिकाणी त्या पुरवाव्यात आणि सुरू ठेवाव्यात। मी असं काही सांगणार नाही की याचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे, त्याचा वापर नाही झाला तरी चालेल, पण ही यंत्रणा आपल्याकडे सज्ज असली पाहिजे। एकही पेशंट व्हेंटिलेटरवर जाणार नाही याची दक्षता आरोग्य विभागानं घेतली पाहिजे, CS ने घेतली पाहिजे, DHO ने घेतली पाहिजे। आपल्याकडे सुविधा असाव्यात, सुविधेमध्ये कुठेही कमतरता असू नये म्हणून आम्ही पक्षाच्या माध्यमातून हा कार्यक्रम केलेला आहे। तिसरी लाट येऊच नये ही ईश्वरचरणी आमची सगळ्यांची प्रार्थना आहे, पण दुर्दैवानं तिसरी लाट जर आली तर सगळ्या यंत्रसामुग्रीनिशी आम्ही तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी देखील सज्ज आहोत, यासाठी आपण याचं वाटप केलं। आज जरी या कार्यक्रमासाठी आलो होतो तरी प्राध्यापकांच्या संघटनांशी माझी चर्चा झालेली आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांची चर्चा झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा जो आहे तो म्हणजे प्राध्यापकांची भरती। प्राध्यापकांच्या भरतीच्या संदर्भामध्ये अनेक प्रवाह आहेत, अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत। काही मंडळींनी असं देखील सांगितलं की प्राध्यापकांची भरती सुरूच झाली नाही। मला नम्रपणाने सांगायचं की महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आल्यानंतर पहिलं जर उच्च व तंत्रशिक्षण विभागानं काय केलं असेल तर प्राध्यापकांची भरती सुरू केली, छोटा संवर्ग मंजूर केला आणि हायपॉवर कमिटीनं 4074 प्राध्यापकांना भरण्यासाठी जी परवानगी दिली होती ती भरती आम्ही सुरू केली, त्याच्यातल्या 1100 ते 1200 प्राध्यापक देखील आम्ही भरलेले आहेत। परंतु कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरल्यामुळे या भरतीला स्थगिती आली। 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्री मोदींच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांशी चर्चा झाली, एक बैठक झाली आणि या भरतीला तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे। येत्या काही दिवसामध्ये ही प्राध्यापकांची भरती हायपॉवर कमिटीनं शिफारस केलेल्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या भरायला आम्ही महाराष्ट्र शासन म्हणून सुरू करणार आहोत। त्या तत्वावरच्या प्राध्यापकांची एक मागणी होती की त्यांचं देखील तासिकेचं मानधन वाढवून दिलं पाहिजे, तासाचं मानधन वाढवून दिलं पाहिजे। त्यांची मागणी अशी होती की प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जे मानधन दिलं जातं तासाला त्याच्यापेक्षा जास्त किंवा तेवढं तरी मानधन त्यांना असलं पाहिजे। मला आजच्या पत्रकार परिषदेचं ते देखील सांगायचं की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जे मानधन दिलं जातं त्याच्यापेक्षा जास्त मानधन महाराष्ट्र शासन तासिका तत्वावरच्या प्राध्यापकांना द्यायला सुरू करणार आहे। जे पेंडिंग असलेले ड्यूज देखील आम्ही देणार आहोत, फक्त कोविडच्या या प्रादुर्भावामुळे तिजोरीवर जो भार आलेला आहे त्याच्यामुळे काही गोष्टी थांबलेल्या होत्या त्याला देखील आता सुरुवात होईल आणि याचबरोबर विदर्भात आहेत म्हणून विदर्भातल्या सगळ्याच प्रशासनाला आणि विदर्भातल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी असतील, सगळे लोकप्रतिनिधी असतील, डॉक्टर्स असतील, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, ज्यांनी ज्यांनी दुसरी लाट संपवण्यामध्ये
प्राणिकपणा काम के लिए पत्रकार परिषदे द्वारा महाराष्ट्र शासना वतीन विशेषतः महाविकास आघाड़ी वतीन धन्यवाद देते मनपूर्वक आभार मानते।